भंडाऱ्याची उधळण म्हणजे वनमंत्री संजय राठोड हे दाखल झालेले आहेत। गेल्या 15 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड अखेर पोहरा देवीगडावरती आता दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित आहेत। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर गेल्या 15 दिवसांपासून कोणाशीच न बोललेले नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड आता पोहरा देवीगडावरती दाखल झालेले आहेत। 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाणनं आत्महत्या केली आणि त्यानंतर काही कथित क्लिप्स व्हायरल होत होत्या आणि त्याच्यामध्ये संजय राठोड यांचा आवाज असल्याचं बोललं जात होतं। आणि आता या क्लिपबद्दल संजय राठोड काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी काय बोलणार, प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना ते काय उत्तरं देणार, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आपण पाहतोय मोठ्या संख्येनं सध्या संजय राठोड यांचे समर्थक पोहरा देवीगडावरती दाखल झालेले आहेत। त्यांना समर्थन देण्यासाठी तत्पूर्वी पोहरा देवीगडावरती होमहवन करण्यात आलं, त्यांच्यावरती आलेली इडापिडा टळू दे ह्यासाठी ह्या ठिकाणी होमहवन करण्यात आलेलं आहे। दरम्यान ते महंतांशी चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलतील असं देखील समोर येत आहे, ह्याबद्दलही कळत आहे। आपण ह्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, आपण पाहतोय पोहरा देवी गडावरती आता संजय राठोड हे दाखल झालेले आहेत, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे, काय आता सध्या तिथे वातावरण? आपण बघू शकतो परिस्थिती अगदी नियंत्रणाच्या बाहेर जात आहे। पोलिसांच्या राठोड समर्थक मोठ्या संख्येने झाल्या, राठोड यांची एक झलक पाहण्याकरता समर्थकांची मोठ्या प्रमाणात समर्थक आहे। पोलिसांना प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे आणि आपण बघू शकतो केवढ्या मोठ्या संख्येने ते समर्थक ते सुद्धा मंदिर परिसराच्या आजूबाजूला रामलाल मार्ग आणि आपण पाहू शकतो राठोड स्वतः खालती आणि इथे आपण बघू शकतो पोलिसांनी आता थोडं आक्रमक रूप घेतलेलं आहे। काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतला, त्याचे कपडे सुद्धा फाटले दिसत आहे आणि पोलिसांच्या परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे। आणि राठोड सकाळीच्या आलेल्या आहेत, आपण थेट दृश्य बघू शकतो राठोड आणि राठोड यांची पत्नी आपल्या सोबत आहे, हे थेट दृश्य आपण फक्त त्यांच्या मोठ्या प्रमाणात समर्थक आहे। राठोड यांचं अमर, आपण पाहतोय मोठ्या संख्येने समर्थक आहेत आणि त्या ठिकाणी संजय राठोड यांना बाहेर पडण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होते, त्या ठिकाणी देवीच्या गडावरती पोहोचण्यासाठी देखील तिथे अडचण निर्माण होते, हे समर्थक मोठ्या संख्येने तिथे जमा झालेले आहेत। पोलीस आपण बघू शकतो आपण ते आता जे आहे ते इकडनं जगदंबा मंदिराच्या दिशेने जातील आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक येथे पोहोचलेले आहे आणि आपण हे दृश्य जे आता थोड्याच वेळ पाहणार आहे ते जगदंबा मंदिराच्या परिसरातील आहे।